बॅक टू प्यागला असं म्हणतात की मूळ केंद्रबिंदूवरती वापस जाणे हे धर्मांतराच्या केंद्रबिंदूवरती. म्हणजे गेली 50 वर्ष जो प्रवास जो चाललेला आहे आंबेडकरी समाजाचा, तो मला असं वाटतं की ते चाचपडणं तिथे अडकून पडणं असं काहीसं झालेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो हेतू होता की हा समाज ते सगळं जुनं सोडून देईल आणि नव्या दिशेने जाईल, बुद्धत्वाकडे जाईल, बुद्ध तत्वज्ञान स्वीकारेल. किंबहुना 2500 वर्षापूर्वीचं जे वाङ्मय झालं असेल, अस्मघोषाची नाटकं असतील किंवा वसुबंधूचं कर लेखन असेल किंवा नागसेनाचं काय तत्वज्ञान असेल, याच्याशी कुठे जोडून घेऊन जागतिक पातळीवरती बौद्ध समाजाशी जोडून घेऊन हा समाज उभा राहील हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते गेल्या या दलित संकल्पनेमुळे ते मागे पडलं आणि ते कुठेतरी हरवलं असं मला म्हणावं असं वाटेल. आणि म्हणून ह्याची अधिक जाणीव झाल्यामुळे गेल्या 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये की मुख्य जर सूत्र असेल बाबासाहेबांचं तत्वज्ञान जर असेल तर मग हे जे बुद्ध तत्वज्ञान तर त्याला केंद्रस्थानी आणणं फार गरजेचं वाटलं. पण हे सुद्धा आत्ताच काय वाटलं तर गेल्या 10-12 वर्षामध्ये दलित रंगभूमीचं काम जवळजवळ बंद पडलेलं आहे. नवीन लेखन होत नाही, म्हणजे लेखक आहेत हयात परंतु नवीन लेखन होत नाही, चळवळीच्या दृष्टीने देखील फारसं ॲक्टिव्हनेस नाही कोणामध्येही आणि सगळं मृत झाल्यासारखं. म्हणून मग एक तर त्या दलित संकल्पनेचं काम संपलं त्याच्यामुळे हा एक प्रकार आलेला असेल, किंवा त्या रंगावर काम करणारे स्थिर स्थावर झाले असतील, आता त्यांच्यासमोर काही प्रश्न असतील, किंवा त्यांचं सांगून झालं असेल, त्यांना जे लिहायचं होतं त्यांचं सांगून झालं असेल. मग हे जर सांगून झालं असेल तर हे जे थांबणं जे होतं हे नव्या पद्धतीनं काय उभं करता येतं का, त्यातून मग बोधी या संकल्पनेचा जन्म झालेला आहे. आणि मग आता ही बोधी संकल्पना जी आहे तर ती नुसतीच संकल्पना, आता तर तिची प्राथमिक अवस्था आता 2-3 वर्ष त्याला झालेली आहेत. तर हा जो बोधी शब्द आहे तर तो बुद्धानं जे बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केलं त्याच्याशी निगडित तो आहे. आता खरं म्हणजे बोधी हा शब्द बुद्धानं ज्ञान प्राप्त केली, त्याने पुढे धर्माचा प्रचार केला या अर्थानं मी त्या शब्दाकडे बघत नाही. आणि गौतम बुद्ध हा बेसिकली जरी धर्मवेत्ता असला तरी धर्मवेत्त्यापेक्षा मी त्याला तत्ववेत्ता म्हणून जास्त त्याचा मी विचार करतो. म्हणून मग बोधी म्हणजे ज्ञान आणि ज्ञान, आणि आता साहित्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मग बोधी साहित्य किंवा त्याला मग ज्ञान साहित्य किंवा बोधी रंगभूमी म्हणजे मग ज्ञान रंगभूमी अशा अर्थाने. म्हणजे आजच्या पर म्हणजे शब्द जरी 2500 वर्षापूर्वीचा असला तरी आजही इतका तो आजच्या काळाशी सुसंगत आहे की तुम्हाला त्याच्याशी नातं जोडून फार आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि एकूण जगभरचं जे आज साहित्य आपण जर पाहिलं, नागार्जुनाने मांडलेला जो शून्यवादाचा सिद्धांत आहे तो किती 1000 वर्षापूर्वी मांडलेला आहे, आज तो इतका रिलेव्हंट आजच्या काळाशी. तर हे सगळं समजून घेणं आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं, स्वप्न म्हणण्यापेक्षा आम्ही मुळातच बेसिकली महार वगैरे हे नावं जरी त्यांना नंतरच्या काळामध्ये आले, सगळ्या संकल्पना बदलल्या, त्या शब्दांचे अर्थ बदलले, आणि महार म्हणजे कोणीतरी ही हिंदू की किंवा शोषित हा असा जो अर्थ आहे तसा म्हणजे खरं तर तो अर्थ नाही आहे. आपण जर शोध घेतला तर आपल्या अनेक पेशव्यांच्या बरोबर जे युद्ध झालं तिकडे कोरेगावला, भीमा कोरेगावला, आणि तिथे पेशव्यांचा पराभव केला, म्हणजे याचा अर्थ हा समाज शूर होता. म्हणजे बेसिकली हा जो वंश आहे नागवंश बाबासाहेबांनी सांगितलं, तर आमचं जर बेसिक तत्वज्ञान जर असेल तर मधल्या काळात पुढे जर हरवलं असेल तर परत शोधून काढून आजच्या काळाशी सुसंगत होणे ही सगळी जी भूमिका आहे, तर हे या बोधी या संकल्पनेच्या मागे आहे. एकूण या म्हणजे दलित रंगभूमीची संकल्पना आणि बोधीची संकल्पना या दोन संकल्पनांचा विचार करताना प्रस्थापित असणारं काव्यशास्त्र, तर या काव्यशास्त्रातला विरोध किंवा काव्यशास्त्रात संदर्भ या अनुषंगानं केव्हा तुम्ही विचार केलात का, किंवा त्या पद्धतीनं काही मांडणी करा? मी फक्त विषयाच्या संदर्भातच आपण वेगळे करतोय की संपूर्णच सादरीकरण आणि विषय या दोन्ही अनुषंगाने कधी वेगळेपण येणं अभिप्रेत आहे असं अपेक्षित होतं. हो, तात्विक पातळीवरती ते अतिशय बरोबर आहे, पण आपल्याकडचं जे पारंपरिक जे काव्यशास्त्र आहे तर ते काव्यशास्त्र तरी आपल्याकडचं आहे का, ते सुद्धा कुठून तरी बाहेरूनच घेतलेलं आहे. आणि ते तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाची मांडणी म्हणजे माझ्यासारख्या माणसाला तरी आज तरी कठीणच आहे, कारण माझा इतका आवाका नाही की मी ते सगळं आत्ताचं नाटक आत्ताचे विषय लिहायचे सोडून मी ते तत्वज्ञानावर पातळी शोधत बसावी आणि त्याची मांडणी करावी सगळ्या गोष्टींची. कुणीतरी असा एखादा माणूस तयार होईल या टप्प्यावरती की जो त्याची सगळी सुस्पष्ट मांडणी, म्हणजे ज्याला बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसावरती विश्वास आहे
आणि ज्याला असं वाटेल की या माणसाच्यामुळे माझं जे जुनं जे वैभव जे होतं ते मला परत मिळालं, तर अशी मांडणी कोणीतरी तो करेल. आणि हे मांडणी करत करत असताना परत तुम्हाला बुद्ध तत्व ज्ञानाकडे तुम्हाला जावे लागेल. आणि गेल्या 2500 वर्षामध्ये हे जे लिहिलेलं जे वाङ्मय, आता ते चीनमध्ये असेल, जपानमध्ये असेल, नेपाळमध्ये असेल, लंकेमध्ये असेल, ते सगळं काढून पाली वाङ्मय, पाली तत्वज्ञान, त्याच्यामधले अश्वघोषांचं काव्यखंड आहेत, असा शोध घेत 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 त्याला ती मांडणी करावी लागेल. आणि आता गमत अशी आहे की पाली वाङ्मयाचे अभ्यास फार थोडे जवळजवळ नसल्यासारखे असले कुठेतरी ते विद्यापीठामध्ये शिकवू नये याच्या पलीकडे काही फार सरकत नाही. तर तो एक फार मोठा वेगळा विचार आहे की ही सगळी सैद्धांतिक मांडणी कोण करणार. आणि मग पारंपरिक असलेलं काव्यशास्त्र आणि बुद्ध तत्वज्ञानामधून आलेलं काव्यशास्त्र, आता ते दिग्नगाच्या बद्दल म्हणजे शरद पाटलाने काही मांडणी केली आहे, आता शरद पाटलाने केलेली मांडणी सगळ्यात मान्य होतं असं नाही. कारण ती परत काय की साहित्य निर्मिती आणि तत्वचिकित्सा ह्या दोन्ही गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. तर ते साहित्य पहिल्यांदा निर्माण झालं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे, आणि मग कदाचित या शास्त्राची जेव्हा गरज निर्माण होईल तर कोणीतरी ते मांडणी करेल, तेव्हा ते आधी का नाही असा विचार करण्यामध्ये काही फारसा अर्थ नाही. आज बुद्ध तत्वज्ञानाशी जगभर जे सगळे आणि जगभर जो सगळा विविध धर्माने जो काही गोंधळ घातलेला आहे, दहशतवाद वाढलेला आहे, तर तो नष्ट करायचा असेल तर तुम्हाला बुद्ध तत्वज्ञानाकडे येणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आजचे प्रश्न घेऊन आजच्या लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या मांडल्या, म्हणजे मुळात तुम्हाला लेखन केलं गेलं पाहिजे. म्हणजे आज समजा बुद्ध तत्वज्ञानाने प्रेरित होऊन, म्हणजे असं म्हणण्याची गरज नाही की त्या प्रत्येक वेळीमध्ये बुद्ध शब्द आला पाहिजे, बाबासाहेब शब्द आला पाहिजे, ते काही त्याला काही मी निर्मिती मानत नाही. आशयाच्या दृष्टीने तुम्हाला आजच्या जीवनाशी काही सुसंगत काही त्यातून काही येते का? आणि असे 10-15 कविता संग्रह महत्वाचे असे जेव्हा निर्माण होतील तेव्हा याच्यामधनच मग तुम्हाला काव्यशास्त्र तुम्हाला शोधता येईल, जुन्या संदर्भाशी कुठेतरी नातं जोडून घेता येईल. तेव्हा आजच्या घडीला दलित साहित्य बोधी आणि ह्याचा, आणि मी तर असं मानतो की दलित रंगभूमी आणि बोधी रंगभूमी याचा काळीचाही तसा अर्थात काही संबंध नाही. कारण हे मधल्या कालखंडामध्ये आलेलं दलित साहित्याचं लोन कुठल्याही कारणानं आलं असेल, आम्ही ते जाणीवपूर्वक स्वीकारलं असेल नसेल सुद्धा, पण हा एक बॅड पॅच होता आंबेडकरी चळवळीतला असंच मी मानतो. कारण ते आंबेडकरी तत्वज्ञानालाच एकूण मारक, कारण परत तुम्ही 50 वर्षे पुढे म्हणजे आपण कुठल्या तरी तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे की आम्ही चाललो, खूप चाललो, पण आपण कुठल्या दिशेने चाललो आणि हे कुठल्या, आणि ही मला असं वाटते की दलित साहित्यानं आंबेडकरी एकूण चळवळीचं फार मोठं नुकसान केलं आणि दिशा चुकवलेली आहे. म्हणून मग जर आता तुम्हाला किमान जर जाणीव झाली असेल तर तुम्हाला त्या तत्वज्ञानाकडे जाणं फारच आवश्यक आहे. आणि नाही गेला तर ते काय आंबेडकरांचं नुकसान असेल किंवा बुद्धाचं नुकसान असेल असं नाही, नुकसान तुमचं स्वतःच असेल. आणि ते करून घ्यायचं की नाही करून घ्यायचं ते त्या काळामध्ये जगणाऱ्या लोकांनी ठरवलं पाहिजे. एक मगाचा प्रश्न तो आताच्या प्रश्नात जोडून परत येता, मग असं जर आपलं एक मत आहे की हा आंबेडकर चळवळीवरचा दलित साहित्य हा बॅड पॅच आहे किंवा तो तसा आहे, तर मग तुम्ही एकूण तुमच्या नाट्य प्रयोगांकडं किंवा तुमच्या नाट्यलेखनाकडं या दृष्टीनं पाहता तुम्ही पाहता की कसं, म्हणजे दलित साहित्य दलित नाटक म्हणून किंवा तसा एक की एक वेगळ्या जाणीवांचा म्हणून विचार करता? मी बेसिकली मी माझा दलित नाटककार म्हणून कधी विचारच केलेला नाही. आता इतरांच्या बरोबर राहणं, इतरांच्या बरोबर असणं, तुला दुसरे पॅरल उदाहरण सांगतो की संजय पवार ह्याच्या नाटकामधून व्यक्त होणारा असे दलित ज्याला आपण दलित साहित्य म्हणतो त्याच्याशी मिळता जुळता बरेचदा दिसतो, पण तो असं कधीही म्हणाला की मी दलित नाटककार आहे. आणि जे दलित रंगभूमी काम करणारे लोक होते त्यांनी सुद्धा संजय पवार हा आपला आहे कधी मानलेलं नाही. मग याच्या सीमारेषा स्पष्ट दिसतात, म्हणजे मी तुमच्यामध्ये येणं, उठणं, बसणं, तुमच्याबरोबर चर्चा शेअर करणं म्हणजे दलित नाटककार असणं का? म्हणजे ह्या सुद्धा संकल्पना इतक्या भोंगळ आहे की तो माझ्याकडे आला तर तो माझा नाही, अदरवाईज तो माझा नाही. ही जी सगळी संकल्पना जी आपल्याकडची आहे तर हे मुळातच कंपूवादी आहे. आणि इतरांच्या कंपन्या जेव्हा आपण नावं ठेवतो तेव्हा आपल्यातल्या कंपनीचं आपण काय करायचं हा एक प्रश्न असतो. म्हणजे मग तुला हे सगळं समजून घेतलं पाहिजे की मी लिहिलेलं नाटक जेव्हा ते प्रायिकही राहतं, जेव्हा ते दलित नाटक दलित जाणीवेशी संलग्न होतं, व्यावसायिकतेशी संलग्न होतं, प्रायोगिक संलग्न होतं आणि बोधीशी जर संलग्न होत असेल तर मुळातच तो लेखक समजून घेणं फार महत्वाचं आहे की खरोखर ह्याला नेमकं म्हणायचं काय. तो आजच्या जीवनाच्या बद्दल बोलतोय, आज जे माझ्या आजूबाजूला जे पर्यावरण घडते
ही नावं दिली इतरांनी, मी स्वतः दिलेलीच नाही. मी गोव्यामध्ये स्वतः म्हटलेलं होतं की मला जरी लोक आणि मला दलित रंगभूमीच्या परिसंवादामध्येच बोलायला सांगितलेलं होतं, त्यावेळी मी डिक्लेअर केलं की मी स्वतःला दलित नाटककार मानत नाही. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी या वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आली ती दलित नाटककार प्रेमानंद गर्वी असं असं म्हणाले, म्हणजे मी स्वतः सांगून देखील समोरच्या माणसाच्या डोक्यातच प्रकाश पडत नसेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मग तो माणूस कुठे जन्मला, कुठे वाढला, कुठल्या पर्यावरणामध्ये वाढला, मुख्य प्रश्न असा आहे की तो त्या ज्या काळामध्ये जगत होता तो त्या प्रश्नांच्या सकट जगत होता की नाही हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे कुठल्या कप्प्यात टाकण्यापेक्षा. ते आपण असा मोठा आणि व्यापक विचार केला पाहिजे, कारण नाही जर विचार केला मग बाबासाहेबांच्या तत्वज्ञान जे आपण म्हणतो की पार्श्वभूमीवरती बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञान आहे तर त्या तत्वज्ञाला संकुचित केल्यासारखं ते होतं. मग एकूण थर्ड पर्सन म्हणून तुम्ही या दलित रंगभूमीच्या चळवळीचा कसा अन्वयार्थ लावाल? मी ते त्या काळाशी निगडीत असलेलं साहित्य असं मानतो. मी आता पूर्वी आपल्याकडे एक संत साहित्य नावाचा प्रकार होता, आज कोणी संत साहित्य त्या अर्थाने कोणी लिहित नाही पण संत साहित्य अस्तित्वात आहे आणि विद्यापीठामधून ते शिकवलं जातं. तसंही दलित साहित्याचा एक कप्पा त्या 50 वर्षाचा एक कालखंड त्या अर्थाने तो शिल्लक राहील याच्याबद्दल काही वाद नाही. कारण आता आमच्यामधलेच अनेक लोक म्हणजे माझ्या पिढीचे जे लोक अनेक म्हणतात की अरे ही संकल्पना बदलण्याचं काही कारण नाही, आपण दलित हे जगभर नाव पोचलेलं आहे. आता मला एक प्रश्न पडलेला असतो की दलित राहण्यामध्ये तुम्हाला कुठला आनंद आहे आणि दलित राहण्यामध्ये तुम्हाला जर आनंद होता तर तुम्ही धर्मांतर केलं कशासाठी? म्हणजे जुन्याच संकल्पना तुमच्या मनामध्ये ठेवणार बाबासाहेबांचं तत्व आणि बाबासाहेबांचं जर आपण स्वतःला अनुयायी जेव्हा असं म्हणतो त्या बाबासाहेबांच्या एकूण चळवळीचा ग्राफ लक्षात घेता ज्या बिंदूवर आनंद तुम्हाला सोडलेला आहे तुम्ही त्या बिंदूलाच फुली मारता ना असं त्याचा अर्थ होतो. मग एकतर बाबासाहेबांचं नाव घेणं बंद केलं पाहिजे, आम्ही हिंदू आहोत आम्ही दलित आहोत अशी ती भूमिका मांडायला पाहिजे. मग बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे प्रेरणास्थान आहेत आदरस्थान म्हणण्यामध्ये काहीच पॉईंटच नाही आहे. तुम्ही कुठलं तरी एक स्वीकारा, अजूनही वेळ गेलेली नाही. परत तुम्ही हिंदू धर्मामध्ये गेलात परत तुम्ही दलित राहिला तर त्यात आंबेडकरांचं काही नुकसान नाही. तुम्ही तुमचा विचार करा की तुम्हाला कुठल्या दिशेला जायचं आहे. त्यामुळे तत्वज्ञानाच्या पातळीवर जेव्हा बाबासाहेबांना स्वीकारायचं की हे आमचे केंद्रस्थान आहेत आमचे दलित साहित्याचे प्रणेते आहेत असं म्हणायचं आणि वागायचं मात्र हिंदू तत्वज्ञाना जे पोषक आहेत ते. म्हणजे आता द्विधावस्था कशी होते की इकडे एक बाजूला नाकारलं जातं की हिंदू धर्मातील देवसंकल्पना नाकारणे, त्याच्यामध्ये ते हिंदू शब्दातले जे काही त्या प्रणातले काही शब्द येत असतील तरी नाकारणे, बंड करून उठणे. म्हणजे मधल्या काळखंडामध्ये तर दलित रंगभूमीचं जेव्हा संमेलन व्हायचे तर नटराजच नाकारलेला होता. मग स्वीकारलं काय होतं? तर त्या कालखंडामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचं काही स्वीकारलेलं नव्हतं. म्हणजे एक गोष्ट नाकारली तर तुम्हाला पुढचा पर्याय असायला पाहिजे होता ना, आणि पर्याय तुमच्याकडे होता आणि स्टेट अश्वघोषाचा पर्याय तुमच्याकडे होता पण तुम्ही स्वीकारलंच नाही. स्वीकारण्याचा अर्थ असा होतो की आपल्याला ते माहीतच नव्हतं. माहीत असलं कदाचित स्वीकारलं गेलं असतं पण तो नाकारणं एवढंच माहीत होतं. म्हणून अजूनही गेली 50 वर्षे नाकारण्याच्या पलीकडे दलित साहित्य काय करते, नवीन मांडणी काय केलेली आहे, नवीन जीवनाचे नवे आदर्श काय मांडलेले आहेत तर काहीही नाही आहेत. की माझं पुढचं भविष्य किंवा माझं पुढचं जीवन किंवा माझा पुढचा समाज कसा असेल ह्याची सुद्धा मांडणी झाली. अजूनही वेदना विद्रोह आणि नकार. अरे पण स्वीकारणार काय? स्वीकाराची भूमिका बाबासाहेब तुमच्या समोर एवढी दीपस्तंभासारखी ठेवलेली असताना सुद्धा तुम्हाला तो बुद्ध दिसतच नाही. तुम्ही नागवंशी होता हे तुम्हाला सांगितल्यानंतर सुद्धा तुमच्यातलं ते काही ज्याला आपण असं म्हणूया की ज्याप्रमाणे ब्राह्मणाच्या मध्ये त्याचं जे स्पिरिट आले कुठून आले बाहेरून आले तरी त्यांचं जे स्पिरिट अजून वेद नावाची त्यांच्यामध्ये जी ते अजून तुम्हाला कोणालाही संपवता आलेलं नाही. मग इतका नकार देऊन सुद्धा तुम्हाला संपवता आलेले नाही. मग तुमचं काय ते स्वीकारा ना. दुसऱ्याला शिवाय घालत बसण्यापेक्षा मला जे पॉझिटिव्ह करायचं आहे माझ्यासाठी जे आजच्या जीवनाशी उपयुक्त आहे ते मी स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. कारण शिवाय घालण्यामध्ये तुम्ही तुमची शक्ती किती काळ खर्च करणार? पण ही मला एकट्याला किंवा आणखी 4 लोकांना जाणीव होऊन उपयोगाचं नाही. त्या पद्धतीचं वागणं फार महत्त्वाचं असतं तर ते वागणं निर्माणच होत नाही. दलित रंगभूमीच्या संपण्याच्या अनुषंगाने किंवा म्हटलं 10 वर्षाच्या अनुषंगाने आपण बोललात तर त्याच्यामध्ये एकतर या न स्वीकारण्याचा भाग आणि दुसऱ्या बाजूला पर्याय न देण्याचा भाग. तसंच आपण असं म्हणूया की त्यांच्या आलेल्या नाटकांचा आणि नाट्य लेखकांचा आणि नाटकांच्या सादरीकरणाचा जो भाग आहे तर त्याचा काय परिणाम असावा का? सादरीकरणाची गंमत बर चांगला विषय आहे हा की जेव्हा आम्ही लिहित होतो म्हणजे उदाहरणार्थ भिशी शिंदेंचं जेव्हा काळोखाच्या गर्भात लिहिलं
तर हे दलित रंगभूमीचं नाटक म्हणून सुरुवातीला ते आलं आणि लोकांच्या पर्यंत ते, आणि एक जेव्हा नवी काहीतरी सुरुवात होती, इतक्या वर्षाची सुरुवात नव्हती त्या पद्धतीने, नवीन काहीतरी येते म्हणून ते सगळं त्याचं स्वागत केलं गेलं. बरं, आमच्याकडचे जो दुसरा वर्ग जो दलित समाजामध्ये सिंपथी ठेवून असणारा, म्हणजे समाजवादी असतील, मार्क्सवादी असतील, किंवा ब्राह्मणांमधलेही काही थोडे पुढारलेले लोक जे समरसता मंचाच्या रूपांनंतर पुढे आलेत वगैरे, तर हे लोक पण फार शहाणे असतात की तुम्ही स्थितीवादी कसे राहाल, तुम्ही तसेच कसे राहाल, याचा विचार चहूबाजूने केला जातो. आणि असं तर मला अलीकडच्या कालखंडामध्ये लक्षात आलेलं आहे की तुम्हाला मला फार छान, तुम्ही जे काम करता फार सुरेखच काम करता, म्हणजे मग मला त्याने एक विशिष्ट प्रकारचं सुख देणं त्यांच्या शब्दातून, आणि मग मला मी त्या पद्धतीत काम करत राहणं, म्हणजे त्यांनी सुद्धा एक तुम्हाला तसंच, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर म्हणजे बुद्ध धर्म दिल्याच्या नंतर हे परत तिकडे जाणार नाहीत ह्याची काही एक योजनाबद्ध चाल वेगवेगळ्या पद्धतीने खेळली गेली काय, असा देखील उलटा विचार करून पाहण्यासारखी स्थिती आज आहे. कारण आता असं लक्षात येतं की ज्यांच्याबद्दल सगळं छान छान त्यावेळी बोललं गेलं होतं की तुम्ही लिहाल ते साहित्य असेल, किंवा काय पु ल देशपांडेंनी वगैरे असं म्हटलं होतं की हे गदगदलेलं झाड आहे वगैरे, तर हे समोरच्या लेखकाला खुश करणे आणि त्याला ते तसंच ठेवणे, त्याच्यामध्ये बदल होऊ नये, अशा प्रकारची काय व्यूहरचना होती किंवा काय, असा एक प्रश्न दिसतो. आणि भिशींचं किंवा दत्ता भगत असतील रामनाथ, त्या काळ म्हणजे आमच्या आजूबाजूचे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे लेखक, किंवा तो नागपूरचा आपला प्रभाकर दुपारे, तर हे आंबेडकर दलित साहित्याचा जो एक मोठा लोंढा होता त्याच्यावर एक कविता कादंबरीच्या बरोबर नाटक लिहित होते, आणि सादरीकरणाचा जो मुद्दा होता की लोकांना असं वाटायचं की हे आम्ही काही बघितलेलं नाही, हे काहीतरी नवीन आहे, आमचं आहे, म्हणून लोक बघत होते. बरं, हे बघणं तरी किती दिवस चाललं, या नाटकांचे प्रयोग काय तिकीट लावून केले जात नसत, तर एक चळवळीचं भान लोकांना यावं किंवा तो जो समाज आहे तो इथे जॉईन व्हावा आणि त्याच्याकडून काही आंदोलनं काय करता येत असतील तर त्या पद्धतीनं करावं, अशा प्रकारचं सगळं होतं. परंतु रंगभूमीची चळवळ, या रंगभूमीनं नाटकाचे प्रयोग सादर करणे, याच्या पलीकडे काय केलं, कुठल्या प्रकारचं आंदोलन या दलित रंगभूमीच्या किंवा दलित साहित्यिकांनी सुद्धा आपण असं म्हणू की काय असं उभं केलं ज्याचं त्यांनी नेतृत्व केलं, एखाद दुसरं कुठेतरी नाव असेल की एक समजा जोगेंद्र कवाडे मोर्चा काढला असेल तर त्या मोर्चामध्ये जाणं, याच्या पलीकडे त्यांनी काय केलं, काय नवीन दिशा दिली या समाजाला वैचारिक. तर आजही अशी अवस्था आहे की आम्ही सगळी माणसं बाबासाहेबांचं जे आहे तेच आमच्या शब्दात उलटं पालटं वेडं वागडं परत परत तेच 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 मांडत असतो, म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये बाबासाहेबांची चवळ होती तिथेच आहे असंच दिसतं. मग तिला नवीन नवे अन्वयार्थ लावून त्या शब्दांचे त्या घटनांचे असं आपण काहीच करत नाही. आणि ह्याच्यामुळे मग जे गेल्या 40-50 वर्षामध्ये जे ज्याला आपण काय म्हणूया साचलेपण जे तयार झालेलं आहे दलित साहित्यामध्ये आवर्त आलं, मधला हा जो एक मधल्या काल हे का कसं निर्माण झालं, मग नवीन प्रश्न नाही आहेत का, मग ग्लोबलायझेशन आहे, आता प्रायव्हेटायझेशन आहे, जागतिकरण आहे, ह्या हे आत्ताचे जे नवीन जे प्रश्न आहेत तर हे माझ्या कालच्या माणसाला माहीतच नाही, तेव्हा माहीत झाले नुसते शब्द माहीत आहेत, परंतु माझी काय कोंडी होणार आहे याचं काही भानच नाही ना. कारण ह्यांचं सांगून जे होतं त्यांचे जे पूर्वीचे जुने जे अनुभव ते सगळे सांगून संपल्यानंतर नवीन सांगण्यासारखं यांच्याकडे काही नसल्यामुळे हे सगळे दलित साहित्यिकांची म्हण किंवा बाकीच्या सगळी एकूण चळवळ आज तरी थांबल्यासारखे दिसते. एक दुसरा एक मुद्दा असा मला जाणवतो तो म्हणजे की जर आपण असं म्हणालो की दलित नाटक एका बाजूला थांबल्यासारखं दिसत आहे किंवा एकूणच सगळ्या प्रश्नांचा जो मागोवा आहे तो घेण्यामध्ये कमी पडलेला असं दिसतं, तर मग याचा दलितांच्या चळवळीशी काय संबंध आहे का, राजकीय चळवळीशी? मला तरी तो दिसत नाही. आता मी गम्मत सांगतो की साहित्यिकांच्या बद्दल मी नाव घेऊन काही हरकत नाही, अर्जुन डांगळे असे एक 10-12 वर्षावर भेटले आणि अरे काय म्हणलं प्रेमाने, असं झालंय की राजकीय चळवळ ज्या जोरात होती तेव्हा लेखन जोरात होत. आता खरं म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये आहे की साहित्यिकांनी स्वतःहून कुठलीही चळवळ केलेली नाही, साहित्यिक काय करतो, स्वतः चळवळ नाही निर्माण करत, जे राजकीय लोक चळवळ निर्माण करतात त्यांच्या अनुषंगानं साहित्य जगत असतं. त्याच्यामध्ये एखादा नाटककार किंवा एखादा कादंबरीकार एखादा कवी त्याची जर प्रगल्भता असेल तर त्या चळवळ देखील एक नवीन
दिशा देण्याचा एक सूतोवाच त्याच्या लेखनातून तो करू शकतो. परंतु हे सुद्धा जे आजूबाजूला चळवळ करणारे लोक आहेत त्यांनी पण त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की जगाच्या एकूण याच्यामध्ये साहित्यिकांनी खूप क्रांती घडवली. म्हणजे प्रत्यक्ष काय साहित्यिकांनी क्रांती घडवली नाही, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कोणीतरी काहीतरी केलं अशा प्रकारचं आपल्याला ऐकायला वाचायला वगैरे मिळणार. असं याच वेळच्याबद्दल काय घडलेलं आहे म्हणजे कुठलं आता नाव घेऊन बोललं की काय होतं आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात की काही साहित्यिक आता रिपब्लिकन पार्टीवाल्यांचं एकत्रीकरण करावं अशा बातम्या येतात, किंवा साहित्यिकांनी असा एक दबाव गट करावा की ज्याच्यामुळे सगळे आरपीआयचे लोक एकत्रित येतील. कुठल्या अशा साहित्यिकामध्ये ही ताकद आहे की जे या सगळ्या चार गटांना एकत्रित आणते? म्हणजे ह्यांचा सुद्धा प्रभाव साहित्यिकांचा आमच्या समाजामध्ये फारसा नाहीच आहे. म्हणजे प्रभाव असला तर मी आणि माझ्या आजूबाजू माझे दोन चार कोण लोक असतील ज्याला आपण शिष्य म्हणूया, त्यांच्या पलीकडे आमचा प्रभाव नाहीच आहे फारसा. बरं, आमचा समजतर हे साहित्य किती वाचतो आणि किती गिंबवणं अशी गोष्ट आहे की दलित साहित्य म्हटल्यानंतर किती त्याच समाजाची माणसं त्या लेखकाची पुस्तक घरामध्ये घेऊन ठेवतात, हे बाबा बलूचं किंवा हे बाबा गोलपीठा. तर हे चित्र काही फारसं चांगलं नाहीच आहे. ज्या प्रकारे ब्राह्मण समाजा माणूस पुढे देशपांडे चार पुस्तकं लावून ठेवेल तशी स्थिती आहे का साहित्यिकांची? उलट असं म्हणतात की काय सारखं तुम्ही दलित दलित लावलेलं आहे, किती वर्ष तुम्ही तेच त्याच गोष्टी करत बसणार, हे नको आहे आम्हाला आता. आणि त्याच्यामुळे दलित रंगभूमी उभी न राहता आणखी हे एक महत्त्वाचं कारण आहे की रंगभूमी कुठली उभी राहायची असेल तर ते तिकीट काढून येणारा प्रेक्षक वर्ग लागतो, त्याला एक ऑडियन्स लागतो, असं काय उभं राहिलेलं आहे? उलट आम्ही दलित रंगभूमीचे लोक त्या वस्तीमध्ये जाऊन फुकट प्रयोग दाखवत असू, त्याचे रिझन काय? म्हणजे आमच्याच खिशातले पैसे आम्ही, म्हणजे चळवळ एका बाजूला म्हणतो पण त्यातून आपण सांस्कृतिक चळवळ किंवा एखादं राजकीय लोकांसाठी म्हणजे राजकारणासाठी काही उपयुक्त होईल असं काही निर्माण झालं का? नाही, उदाहरण देऊन जात बोलायचं झालं तर थांबा राम काळोखाच्या गरबात थांबा राम याची आपण उदाहरणं घेऊन बोलूया. साहित्य शेवटी काय करतं की तुमच्या जाणीवा प्रगल्भ करण्याचं काम करतं. ह्या प्रगल्भ झालेल्या जाणीवांनी पुढे एखादा असं नवीन काय कार्यक्रम दिलाय का, राजकीय लोकांना दिलं आहे का, किंवा साहित्यिकांच्या याच्यामध्ये काही नवीन काही मांडणी केली गेली का की नाही, हे या साहित्याने कोंडी फोडल्या तर किंवा आमचा बापाने आम्ही हे जे नवीन प्रकार झालं तर प्रॉब्लेम कुठे सुरू होता साहित्यिकांच्या? त्याला सगळं काय मिळालं मला का नाही? हे जर असेल तर शेवटी हे आपलं वैयक्तिक राहतं, माझ्यापुरतं राहतं, लिमिटेड राहतं. आणि जेव्हा आपण साहित्याने काय क्रांती केली काय हे तुम्हाला आत्ता करणारही नाही. जसं मगाशी मी म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक महत्त्वाचा जो टप्पा गेल्या 50 वर्षाचा तो तिथेच थांबल्यासारखा झालेला आहे. आणि मला तर असं जाणवतं, आता इतरांना जाणवेल न जाणवेल हा त्यांचा प्रश्न झाला, पण मला असं जाणवतं की हे जे साचले पंजे होतं ही कोंडी फोडण्याची फार आवश्यकता आहे. कारण तुम्ही किती वर्ष दलित राहणार आहात आणि तुम्हीच एका बाजूला दुसऱ्या बाजूने उत्तर देऊन ठरता की जोपर्यंत दलित आहे तोपर्यंत दलितत्व राहणार. दलित संपणं ही तुमची गरज आहे की नाही? मग आज गेल्या 50 वर्षामध्ये राखीव जागांच्या माध्यमातून जे लोक शिकले, सुशिक्षित झाले, चांगली घरामध्ये राहतात, मग आता परत तुम्हाला व्याख्या करावं लागेल दलित नेमकं कोणाला म्हणायचं. जो झोपडपट्टीत राहतो, ज्याच्या अंगावर धड कपडा नाही, तो दलित की सगळी प्रकारची सगळी सुख त्याच्याकडे तरीही तो दलित? म्हणजे आता खेड्यामधला आदिवासी माणूस जर त्या आदिवासीला तसंच ठेवायचं तर त्याला शहरामध्ये आणून त्याला आधुनिक जीवनाशी जोडून घ्यायचं. म्हणजे भेगा पाटकरांनी जर ही आदिवासींच्या बद्दलची जर चळवळ असेल तर आपण त्या चळवळी कसं पाहणार आहोत की त्यांची संस्कृती जपायची मग त्यांना डोंगरदऱ्यामध्ये सोडून देणार आहोत? आणि मग डोंगरदऱ्यामध्ये सोडून दिल्यानंतर दुसऱ्या जो काही हिंदुइझमचा जे घटक आहे आणि तो त्यांचा वापर करून दंगली घडणं जर काम करत, म्हणजे हे इतके प्रश्न गुंतागुंत एका दुसऱ्या तिसरं, तर आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे म्हणजे आता साहित्य म्हणून किंवा रंगभूमीचे लोक म्हणून तर आपण तिकडे कसं बघणार आहोत? काही आपण घडवू शकणार आहोत का? जेव्हा एक साहित्यिक मधून चळवळ होती तेव्हा माझं लेखन चांगलं झालेलं होतं आणि आज चळवळ थांबल्यामुळे माझं लेखन थांबलेलं आहे. मग याचा अर्थ असा होतो की चळवळीच्यामुळे लेखक घडले, लेखकांच्यामुळे चळवळ घडलेली नाही. जर आपण चळवळीचा आणि लेखकांचा जर असा एक अनुबंध पाहिला तर एक असं दिसतं की दलित रंगभूमी आणि दलित नाटककार तर यांची बहुतांश नाटकं कालांतरा रंगभूमीच्या दलित रंगभूमीच्या कलावंतांनी सादर करण्याच्या ऐवजी ती प्रस्थापित रंगभूमीकडून सादर केली असं एक चित्र दिसतं. आणि असं जर आपण म्हणालो की अगदी वाटापावाटा घ्या किंवा बामणवाडा घ्या अशी जर आपण उदाहरणं घेतली
तर त्याचा आपण काय संदर्भ सांगू शकतो, त्याच्याविषयी काय बोलू शकतो? वाटा पडवटा हे थिएटर अकॅडमीच्या रायटर्स वर्कशॉप मधलं नाटक, ते सुधीर मुंगीने केलेलं. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती त्या अर्थाने आलेलं नाही. म्हणजे आपला बरेच असा गोड गैरसमज असतो, किंवा बामनवाडा हे जे रामनाथ चव्हाणचं नाटक आहे त्याचे सुद्धा व्यावसायिक रंगभूमीवरती प्रयोग झालेले नाहीत. झालं असं की त्या प्रोजेक्ट मधलं एक नाटक म्हणून आणि प्रायोगिक या तत्वावरतीच त्याचे काही प्रयोग झाले. आता व्यावसायिकचा मुद्दा म्हणून सांगतो, हे मुद्दा का सांगतोय की मधल्या काळखंडामध्ये वाटापोळा नाटक गाजल्यानंतर त्या थिएटर अकॅडमीच्या वर्षामध्ये आणि त्याचे काही प्रयोग झाल्यानंतर लोकांनी फार छान वगैरे असं ते सगळं झालं आणि तीन पिढ्याचा संघर्ष आणि पहिल्यांदाच त्या दलित रंगभूमीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं नाटक त्याच्यामध्ये आलं, त्यामुळे ते लोकांनी उचलून धरलं. हे नाटक व्यावसायिक रंगमंचावरती आणण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये झाला. तर मी त्या दिग्दर्शक नाव सांगत नाही, काय होतं की प्रॉब्लेम्स होतात नंतर आणि आता ते दिग्दर्शक पण हयात नाहीत. तर त्यांनी असा विचार केला की माझ्यासमोर घडलेली चर्चा आहे की समजा हे नाटक आपण रंगमंचावरती आणलं तर धंदा होईल का? आपण व्यावसायिक हा शब्द फार साध्या सरळ शब्द अर्थाने वापरण्याचं कारण तो नाही. ते तुम्ही मग तुम्ही हे नाटक जर केलं तर जो पांढरपेशी वर्ग जो नाटकाचा जो आहे तो हे नाटक बघायला येणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बुकिंग होणार नाही आणि अक्षरशः ते नाटक नंतर रंगमंचावरती आलंच नाही. म्हणजे नाटक गाजलं, बामनवाडा गाजलं, हे फक्त दलितेतरांनी केलं म्हणून ते व्यावसायिक रंगमंचावरती आलं असं नाही. तर ते त्या विचाराचे काही आजूबाजूचे लोक होते, विशेषतः समाजवादी विचारसरणीचे लोक होते आणि जे दलितांना आपले जवळचे मानत होते त्यातून त्या काही घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे दलित रंगभूमीचं जे मोठ्या प्रमाणावरती म्हणजे वेगळे विषय असतील तर मग रंगभूमीवरती का आलेले नाहीत, किंवा गेल्या 50 वर्षात जर दलित रंगभूमीचं किंवा एक नवीन दृष्टी देणाऱ्या लेखनाचं जर महत्व जर असतं तर व्यावसायिक रंगमंचावरती किमान 100 प्रयोग तरी व्हायला पाहिजे होते त्याचे, पण असं चित्र आपल्याला फारसं दिसत नाही. तेव्हा व्यावसायिक रंगभूमीचा विचार करत असताना ही व्यावसायिक रंगभूमी टोटल धंद्याचं गणित डोळ्यासमोर ठेवून ते करत असतात आणि दलित रंगभूमीच्या नाटकातून पैसा उभारणं व्यवसाय करणं आज तरी शक्य नाही. हां, दलित रंगभूमीचा प्रेक्षक स्वतःचा म्हणजे त्या वर्गातला जर आला त्याला जर ती गोडी लागली तर कदाचित, परंतु आता कदाचितच आहे कारण आता संकल्पना बदललेल्या आहेत, नवीन प्रश्न आलेले आहेत आणि परत दलित रंगभूमीचं लेखन इतक्या जोमानं करणारे नाटककार निर्माण होतील की न होतील हा परत एक वेगळा प्रश्न आहे. प्रायोगिक नाटकांच्या संदर्भात आपण आता एक मुद्दा मांडला की वाटा बावाटा किंवा इतर नाटकं ही प्रायोगिक केली हो किंवा प्रायोगिक रंगभूमीने केली. प्रायोगिक रंगभूमीचा दृष्टिकोन आणि दलित रंगभूमीचा दृष्टिकोन याच्यामध्ये काय फरक करता येऊ शकतो का? हो निश्चित, कारण वाटा पडवाटा किंवा बामनवाडा ही तशी प्रायोगिक नाटकं नव्हेत. ही व्यवस्थित मेलोड्रॅमॅटिक कौटुंबिक जिवाळा असलेलीच नाटकं आहेत. प्रायोगिक नाटकामधून जे सूत्र येतं ते तुम्हाला काहीतरी एक नवीन देणार, मांडणी नवीन असेल, त्याच्यामधली पात्रांची रचना नवीन प्रकारची असेल, त्यातला आशय नवीन प्रकारचा असेल. पण दलित रंगभूमीची जेव्हा हे दोन नाटकं किंवा आणखी आणखी काही नाटकं त्याच्यामध्ये असणे शक्यता आहे, तर ही जेव्हा नाटकं आली त्यावेळेस काय बाद घेऊन आली, वाटापाळा उदाहरण घेऊन जर द्यायला झालं तर बॉक्स सेटमधलं नाटक, काका आहेत, दोन भाऊ आहेत आणि त्याला पार्श्वभूमी सगळी चळवळची होती. केवळ चळवळीची पार्श्वभूमी होती म्हणून त्या कालखंडामध्ये आपल्याला खूप वेगळं नवीन आणि एक काहीतरी नवीन पाहत होता हा एक त्या कालखंडात एक आशय त्या दळत होता. परंतु ज्या दत्ताबद्दल असं विचारलं की तुम्ही हा फॉर्म का निवडला तर ते म्हणाले की माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नव्हता, कारण प्रायोगिक पद्धतीचं जर मला लिहायचं झालं तर मी अशा प्रकारची रंगभूमी फारशी बघितलं म्हणजे ज्याला आपण लेवल किंवा याच्यावरती किंवा कमी खर्चामध्ये उभं राहील असं. त्यामुळे झालं असं की दलित रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि बरेचदा असा एक प्रश्न निर्माण होतो की प्रायोगिक रंगभूमीनी दलित रंगभूमीचं काय स्वीकारलं, की दलित रंगभूमीनीच प्रायोगिक रंगभूमीवाल्यांचं सगळं स्वीकारून. म्हणजे गंमत अशी आहे की या नाटकांच्या बद्दलची मग आता जो तुझा प्रश्न होता की ज्याला मांडणी
तात्विक मांडणी साहित्याची, म्हणजे दलित रंगभूमीच्या बद्दलची आतापर्यंत कुणीतरी मांडणी तरी केलेली आहे का? म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये हे म्हणजे हा खरं म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे की इतकं लेखन झालेलं असेल जवळजवळ, समजा आपण एक गेल्या 50 वर्षात एक 100 नाटक आले असेल गुरुधराने, 200-300 एकांकिक आले असं आपण एक ढोबळ मांजर केलं, तर याची सुसूत्रपणे मांडणी तरी कुणी केलेली आहे का? तर ती सुद्धा अजूनही कुणी केलेली नाही. म्हणजे तुमचं साहित्यशास्त्र उभं राहण्याच्या पूर्वी ते संपतं एकही काय, म्हणजे अशी अवस्था आज निर्माण झालेली आहे. म्हणजे मग जी माणसं दलित रंग, मी म्हणजे स्वतःला वेगळा करत असायला भाग नाही, परंतु मी ती काही माझी कुवत नाही की मी शास्त्रोक्त मांडणी करेन. माझी जी गरज आहे ती मी एकदा मांडल्यानंतर की तुम्ही तुमच्या साहित्यामधून खरोखर काय मांडता. म्हणजे 55 सारखे सर सुद्धा आता म्हणतात की दलित रंगभूमी कधी अस्तित्वात म्हणजे उभीच राहिली नाही. म्हणजे एका बाजूला आपण दलित रंगभूमीच्या बद्दल बोलत असताना त्याच चळवळीमधले आस्थेवाईक लोक हे उभंच राहिलं नाही अशी जेव्हा मांडणी करायला लागतात, ती हे आपण कशाचं लक्षण मानायचं? एक पुन्हा तुमच्या नाटकाच्या संदर्भात आपण असं म्हणू शकतो की तुमचं नाटक म्हणजे आणि मराठी रंगभूमीचं नाटक याच्यामध्ये नेमका काय फरक होता, काय फरक जाणवतो तुम्हाला? पारंपरिक नाटकाचं कसं सूत्र आहे की त्यांना एक कौटुंबिक एक लागतं आणि व्यावसायिक रंगभूमीचं एक अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे की जे लोकांना आवडतं ते केलं की व्यावसायिक रंगभूमीची सर्वसाधारण नाटक चालतं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी असता कामा नये, आणि बंडखोरी असली तरी ती त्यांची त्यांनी जी चौकट आखून ठेवलेली आहे. म्हणजे बंडखोरी साधारण कुठल्या प्रकारची असेल की स्त्रीने सिगरेट ओढावी की ओढू नये, म्हणजे एवढी म्हणजे माझा खेळ मांडू दे अशा सई परांजपे नाटकामधून तुम्हाला असं साधन दिसतं की स्त्रीने सिगरेट ओढणं म्हणजेच बंडखोरी. आता हे इतक्या पारंपरिक आणि पपलू कल्पना आहेत, या कल्पनेच्या पलीकडचं जे होतं आणि निश्चितपणानं की आंबेडकरी दृष्टी त्याच्या मागे असल्यामुळे की तुला काय करायचं आहे, बंडखोरी जर करायचं असेल तर पारंपरिक रंगभूमीला छेद देण्याचं काही काम करता येणं शक्य आहे का? आता मी असं सांगेन की समजा आता मी जे नूर मोहम्मद साठे नावाचं जे नाटक आहे त्याच्यामधला जर चित्रकार मुसलमान दाखवला नसता तर कसं नाटक उभं राहिलं असतं? खरं म्हणजे मी या नाटकाचे मी अनेक पद्धतीने प्रयोग करून बघितले आहेत की पहिल्यांदा जेव्हा मी लिहिलं तेव्हा ह्याच्यामध्ये मुस्लिम कॅरेक्टरच नव्हतं, मी एक साधं स्ट्रेट कॅरेक्टर ठेवलं आणि मग असं लक्षात आलं की नाही आपण ह्या जर वेगळा प्रयोग करून बघितलं जर ह्यातलं कॅरेक्टर जर मुसलमान जर केलं तर काय फरक पडेल. प्रॉब्लेम असा झाला की कधी काळी हे नाटक रंगमंचावरती येण्याची जी काही चिन्ह होती ती बाजूलाच गेली, कारण मुसलमान त्या हिंदू कुटुंबामध्ये येणं हाच एक रागाचा मोठा आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या लोकांना येऊन छळणं, त्यांना माझं तुमच्या बायकोवर प्रेम आहे म्हणणं, ही जी सगळी संकल्पना त्या नाटकामधून प्रोजेक्ट होते. तर हे आणि माझं स्वतःचं माझ्यापुरतं असं सूत्र आहे की समोरच्या माणसाला सुख न देणं, मी त्यांच्या सुखासाठी मी माझी मी जे लिहितो ते लोकांच्या सुखासाठी मी लिहितच नाही, की याचं कारण असं आहे की समोरच्या माणसामध्ये मला काही परिवर्तन करताना शक्य आहे का, मी असा स्वतःचा विचार करतो. आणि जिथे जिथे त्रास देणं शक्य आहे म्हणजे त्रासाचे रंगभूमी म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण मागे गोपोदेन देशपांडे असं म्हणाले की आपण कशासाठी लिहितो, लोकांना सुख देण्यासाठी का? तर मी म्हटलं नाही, आपण का लोकांना सुख द्यायचं, आपण काय रस्त्याचे मदारी आहोत का? म्हणजे कलाकार म्हणून जर तुमची स्वतःची जर काही वैचारिक भूमिका असेल निष्ठा असेल तर तुम्ही लोकांना आणि तुम्हाला असं वाटतं की समाज बदलला पाहिजे तर बदलण्याच्या दृष्टीने तुम्हाला काही प्रयत्न करताना शक्य आहे का? म्हणून मग माझ्या पुरता मी विचार करतो की समोरच्या माणसाला त्रास होईल असं काहीतरी करत राहणे म्हणजे मग बदलाची किमान त्रास झाल्यानंतर माणूस विचार तरी केला याने मला त्रास का दिला आणि उलटा प्रवास सुरू होतो का, हे सुद्धा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि मी त्या अनुषंगाने मी माझं लेखन करतो.